नमस्कार मित्रांनो एम पी एस सी लर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी रिलेटेड थोडीशी एक माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पॉपअप ब्लॉकर डिझेबल कसा करायचा याविषयीचं एक आपल्याकडे मार्गदर्शन पत्रिका एम पी एस सीकडून आलेली आहे ती पाहणार आहोत तर फॉर्म भरत असताना आपल्याला अडचणी येतात तर त्या अडचणीपासून दूर कसं राहायचं म्हणजे त्यासाठी आपल्याला पॉपअप ब्लॉकर डिझेबल करणं आवश्यक आहे तर ते कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पॉपअप ब्लॉकर डिझेबल केल्यास खालीलप्रमाणे फायदे होऊ शकतात कोणते कोणते फायदे आहे सर्वात पहिला फायदा आहे चलानची प्रत मिळू शकते त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा आहे की हॉल हॉलटिकीटची प्रत मिळू शकते आणि तिसरा आहे पोस्टला अप्लाय करताना अडचण होत नाही हे तीन महत्त्वाचे फायदे आहेत तर पॉपअप ब्लॉकर कसा डिझेबल कराल इंटरनेट एक्सप्लोरर किंवा मोजिला फायरबॉक्समधून जर तुम्ही फॉर्म फिलअप करत असाल तर कशा प्रकारे वेगवेगळ्या दोन पद्धती आहे तर सर्वात आधी आपण पॉपअप ब्लॉकर मोझीला फायरफॉक्समधून कसा डिझेबल करू शकतो त्याच्याबद्दलची माहिती पाहू तर सर्वात आधी तुम्हाला मोझीला फायरफॉक्स ओपन करायचं आहे त्याच्या इथे स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे टूल्स या बटनवर क्लिक करायचं आहे इथे मी टूल्स हायलाईट करतो टूल्स या बटनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता टूल्स टूल्सवर क्लिक करायचं त्याच्यानंतर इथे ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं ऑप्शनवर अशा प्रकारे इंटरफेस असेल त्याचा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल जो तुम्ही इथे पाहू शकता आता इथे डिस्प्ले होत आहे इथे पाहू शकता ब्लॉक पॉप ऑफ विंडो ब्लॉक पॉप ऑफ विंडो इथे दिसलं का तुम्हाला हे बघा ब्लॉक पॉप ऑफ विंडो तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर जे एक टीक आहे ही जे टीक आहे असं सिम्बॉल आहे तिथे राईटचं टि सिंबॉल आहे ते सिम्बॉलला क्लिक करायचं त्याच्यावर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याला ओके करायचं इथे तुम्ही ओके बघू शकता इथे ओकेवर क्लिक करायचं ओकेवर क्लिक करायचं ओकेवर क्लिक केल्यावर काय होईल ते टीक निघून जाईल म्हणजेच तुमचा ब्लॉकअप जो पॉपअप ब्लॉक आहे तो डिझेबल होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही मोझीला फायरफॉक्समधून पॉपअप ब्लॉकर डिझेबल करू शकता जर तुम्ही इंटरनेट एक्सप्लोरमधून जर तुम्ही सर्फिंग करत असाल किंवा एम पी एस सीचा फॉर्म फिलअप करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल इंटरनेट एक्सप्लोरर उज उघडल्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या टूल्स या बटनवर क्लिक करायचं आहे टूल्सवरचं बटन कुठं येते टूल्स या बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली इंटरनेट ऑप्शन इथे पाहू शकता तुम्ही हायलाईट झालेलं आहे तिथे क्लिक करायचं तिथे क्लिक इंटरनेट ऑप्शन या बटनवर क्लिक केल्यावर खाली दिसत दिलं दिसत असलेल्याप्रमाणे बॉक्स येईल इथे प्रायव्हसीमध्ये जायचं आहे तुम्हाला प्रायव्हसीमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टर्न ऑन पॉपअप ब्लॉकर दिसत असेल त्याच्यावर हे सईटचं चिन्ह दिसतील टिक करून दिसत असेल ते टिक तुम्हाला त्या टिकवर क्लिक करायचं आहे आणि ओके बटन ओके बटनवर क्लिक करायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर बटन के इंटरनेट एक्सप्लोरमधलंसुद्धा सुद्धा सुद्धा जे पॉपअप ब्लॉकर आहे ते डिझेबल होऊन जाईल म्हणजेच तुम्हाला तीन फायदे होतील कोणते फायदे आपण सुरुवातीला पाहिले ज्याच्यामध्ये चलनची प्रत मिळू शकते तुम्हाला त्याच्यानंतर हॉल हॉलटिकीट काढण्यास मदत होईल इझी जाईल आणि पोस्टला अप्लाय करताना अडचण होणार नाही म्हणजेच तुम्ही जर हे जर इनेबल असताना जर पॉपअप ब्लॉकर इनेबल असताना जर फॉर्म फिल केला तर कसं वेगवेगळ्या पॉपअप खुलत जातात वेबसाईटमध्ये ते होणार नाही म्हणून तुम्ही हे पॉपअप ब्लॉकर डिझेबल करा हे एम पी एस सीचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये एम पी एस सीने सांगितलं की पॉपअप ब्लॉकर डिझेबल करून तुम्ही हे सर्व काम करा म्हणजेच फॉर्ममध्ये काही अडचण येणार नाही